सांगली जिल्ह्यामध्ये आजचा दिवस विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने प्रचंड घडामोडीचा दिवस होता. सांगली विधानसभा मतदारसंघात काँग्रेस आणि भाजपा या दोन्ही पक्षातून बंडखोरी झाली आहे. जयश्री वहिनी पाटील आणि शिवाजी उर्फ पप्पू डोंगरे यांनी आपापल्या पक्षातून बंडखोरी करत उमेदवारी अर्ज दाखल केले. तिकडे मिरजेमध्ये काँग्रेसमध्ये नुकतेच प्रवेश केलेले मोहन वनखंडे सर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांच्याबरोबर तालुक्यातील शहरातील काँग्रेसचे मुख्य नेते उपस्थित होते. विशेष म्हणजे तानाजी सातपुते यांना महाविकास आघाडीच्या ठाकरे गटाने यापूर्वीच AB फॉर्म दिला असून त्यांनीही आज उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यामुळे मोहन वनखंडे यांच्या उमेदवारीबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. दुसऱ्या बाजूला सत्यजित देशमुख हे भाजपा उमेदवार आणि सम्राट महाडिक हे भाजपा बंडखोर या दोघांनी शिराळा विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल केला. तिकडे जतमध्ये भाजपा उमेदवार गोपीचंद पडळकर यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. भारतीय जनता पक्षाने पोलीस कडेगाव विधानसभा मतदारसंघातून संग्राम देशमुख यांना अधिकृत उमेदवारी जाहीर केली. त्याचवेळी पुन्हा एकदा विश्वजित कदम यांनी प्रचंड शक्ती प्रदर्शन करत आपला उमेदवारी अर्ज काँग्रेस पक्षाच्या वतीने दाखल केला. खानापूर विधानसभा मतदारसंघात शरदचंद्र पवार गटाने अखेरीस वैभव पाटील यांना आपला उमेदवार म्हणून घोषित केले. ही महायुतीकडून ही जागा शिंदे गटाला मिळालेली असून या ठिकाणी दिवंगत आमदार अनिलभाऊ बाबर यांचे सुपुत्र सुहास बाबर यांना यापूर्वीच उमेदवारी जाहीर झालेली आहे. एकंदरीत जिल्ह्यामध्ये अत्यंत वेगवान राजकीय घडामोडी घडत असून आता या बंडखोरांपैकी किती जण माघार घेतात हे येणाऱ्या 4 तारखेपर्यंत समोर येईल आणि त्यानंतर मग जिल्ह्यातल्या सर्व 8ही मतदारसंघातील राजकीय स्थिती स्पष्ट होईल.